चिन्मय मांडलेकर सारखे दिग्दर्शक आहेत, रत्नाकर मतकरींची कथा आहे, त्याच्यामुळे हे सगळं मला जेव्हा कळलं त्याच्यामुळे नाही म्हणण्यासारखं काहीच नव्हतं. ह्या नाटकात जी मी भूमिका करते शेहजादीची, ती एकदम बबली, आउटगोईंग, काही पण बोलणार पटकन, फटकळ अशी ती मुलीची भूमिका आहे. त्याच्यामुळे कम्प्लिटली वेगळं काहीतरी करायला मिळतं आहे. हां, म्हणजे मी जास्त ह्या शेजारीच्या कॅरेक्टरकडे जाणारी आहे रादर दॅन ईशाच्या कॅरेक्टरकडे जाणारी. म्हणजे मी जास्त अशी खोड्या काढणारी, टिंगल डवळ्या करणारी अशीच आहे मी. जेव्हा आमची प्रॅक्टिस चाललेली असते तेव्हा ना तो कंटिन्युअस काहीतरी लिहून ठेवत असतो, 1, 2, 3, 4 पॉईंट. आणि सगळं झालं ना की तो प्रत्येक पॉईंट डिस्कस करतो आमच्याबरोबर. त्यामुळे काय होतं की असं हवेत काहीतरी नाही सांगत तो, तो पिन पॉइंटेड सांगतो की इथे ह्या वाक्याला हे हवं होतं किंवा इथे ह्या मुवमेंटला. त्याच्यामुळे खूप फोकस्ड प्रॅक्टिस होते. माझं असं मत आहे की प्रत्येक माणसामध्ये ना लहान मूल दडलेलं असतं, त्यामुळे आपण मोठी माणसंसुद्धा अशा नाटकाला आली ना तरी हसायला येतो. तर माझी आई आली आहे, माझे काही ओळखीचे जे मोठे आहेत पण तेही खूप हसले, कारण आपण त्या झोनमध्ये गेलो की आपल्याला हसायला येतं. त्यामुळे मी एकच सांगेन की बालनाट्य असलं तरी सहकुटुंब सहपरिवार या बघायला. ह्या टीमची विशेषता अशी आहे की या टीममध्ये सगळी मुलं जी आहेत ही खूप नवीन आहेत, खूप तरुण आहेत नवीनपेक्षा. गायत्री दातार आहे, मयुरीश प्रेम आहे, अंकुर आहे, यांना तुम्ही आत्तापर्यंत टेलिव्हिजनवर बघितलेलं आहे आणि हे खूप गुणी कलावंत आहेत आणि ह्या प्रत्येकाने हे सिद्ध केलेलं आहे आत्तापर्यंत. ह्यांच्या बरोबरीने आणखीन जे 5 मी असं म्हणेन नग आहेत ह्या नाटकामध्ये, हे इतके हरहुन्नरी कलावंत आहेत सगळे की प्रेक्षकांना ते सतत हसवत ठेवतात, खेळवून ठेवतात. वेल, ह्याचं सगळं क्रेडिट आपण रत्नाकर मतकरी काकांना देऊया, कारण अलबत्या गलबत्या म्हणा किंवा निम्मा शिम्मा राक्षस हे सगळं त्यांच्या डोक्यातनं निघालेली ही नाटकं आहेत. आणि साधारण 70s-80s ह्या नाटकांनी आमच्या आधीची जी पिढी होती प्रेक्षकांची त्यांना भुरळ घातली, तर आता परत एकदा तो काळ आपल्या बालप्रेक्षकांसाठी आणावा या हिशोबानेच आधी अलबत्या गलबत्या केलं होतं आणि आता निम्मा शिम्मा राक्षस घेतलेलं आहे. खरं मुळात बालरंगभूमी करणं हे कलाकारासाठी, मग तो कलाकार असो, लेखक असो, दिग्दर्शक असो, त्याच्या स्वतःसाठी खूप एनर्जी देणारी गोष्ट आहे आणि मला ही एनर्जी ह्यातनं मिळते म्हणून मी हे करतो आहे. फक्त एवढंच सांगेन की अलबत्या गलबत्याने जर तुम्हाला बोटं तोंडात घालायला लावली होती तर निम्मा शिम्मा राक्षस तुम्हाला खा हात तोंडात घालायला लावेल. नक्की बघायला या. राजकुमार नाही पण अब्दुल्ला कॅरेक्टर आहे, जे राक्षस भेटल्यानंतर तो राजकुमार बनतो डेफिनेटली, कारण टीम तीच आहे. राहुल भंडारे सर, अद्वैत थिएटर्स, चिन्मय मांडलेकर आणि रत्नाकर मतकरी सर, म्हणजे यात त्रिकुटाचं अजून एक नाटक. आणि अलबत्या गलबत्याचं कसं झालं आहे, लोकांना ते खूपच आवडल्याकारणामुळे ही हे तिघंजणं आता ह्याच्यापेक्षा बेटर काय करतात आणि डेफिनेटली त्यांनी त्यांची कामगिरी चोख पार पाडली आहे. तुम्ही सांगाल ते, मी गाणं गातो, मी डान्स करतो, मी ॲक्टिंग तर आहेच, त्याच्यानंतर आमचे फाईट सिक्वेन्स आहे. तुम्हाला असा पॉवर पॅक परफॉर्मन्स जो अपेक्षित आहे माझ्याकडून तो या नाटकात तुम्हाला डेफिनेटली बघायला मिळणार आहे. राक्षसाचं नावच निम्मा शिम्मा आहे, त्याच्यामुळे तो राक्षस खूप गोड आहे, लहान मुलांना आवडतो हा राक्षस. भीतीदायक नाही हा, सुरुवातीला थोडीशी वाटते भीती, म्हणजे कुठल्याही एखाद्या माणसाची थोडीशी भीती वाटतेच जोपर्यंत त्या माणसाची ओळख होत नाही, तसंच या राक्षसाबद्दल आहे. थोडीशी भीती वाटते पण थोड्या वेळानंतर वाटतं की हा राक्षस खूप चांगला आहे, हा राक्षस आपल्याला मदत करणार आहे. तो राक्षस ना मदतीसाठी आलेला आहे आणि मदत करतो आहे आणि त्याला पण मदत हवी आहे. जनरली आपण जसे जिनच्या गोष्टी ऐकल्या, जिनीच्या गोष्टी, तशाच गोष्टीतला हा राक्षस आहे. वाईट गोष्टीचा लोप करू नये, ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत, म्हणजे ज्या आपण करतो, म्हणजे शक्यतो शाळा झाली की होमवर्क झाला किंवा मग डब्बाखाने, डब्बाखाने हा खूप मोठा फॅक्टर असतो लहान मुलांचा. घरून जो डब्बा दिलेला आईने तो पौष्टिक असतो तो डब्बाखाने, आणि ह्या सगळ्या गोष्टी मुलांसाठी किती हितकारक आहेत ह्याच नाटकातून. आणि बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या नाटकातून सरळ सरळ मुलांना सांगितलेल्या आहेत. माझं कॅरेक्टर यात सुलतानचं आहे, जो सुलतान खूप रागिष्ट आहे आणि धमाल आहे आणि पूर्ण नाटकच मजा आहे. माशाल्ला 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 हाच एक पंच आहे.